वर जे मी बोलतोय त्यामुळे काही लोकांना खटकत असेल, काही लोकांना वाटलं असेल की हा व्यक्ती राजकारणातून संपून गेलेला आहे आणि पुन्हा मी निवडणूक लढत असताना पहिले मी एक ठिकाणी आमदार होतो, आता दोन जागा माझी मुली आणि मी स्वतः लढतो आहे आणि ज्या प्रकारच्या वातावरण दोन्ही मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे, जे आमचे स्नेही असतील, मित्र असतील, ज्यांच्या माझ्यावर जास्त प्रेम आहे, त्यांना वाटत असेल की यांच्या जामीन रद्द झाली पाहिजे आणि त्यासाठी हे अर्ज करण्यात आलेला आहे. आता कोर्टात तो अर्ज दाखल झालेला आहे, त्याबाबतीत जेव्हा लिस्टिंग होईल, आमचे वकील, आमचे जे सगळं लीगल टीम आमची जी आहे त्याबाबतीत ते रिप्लाय फाईल करण्याची वेळ आली तर त्याच्यात रिप्लाय फाईल करू आणि जेव्हा तो सुनावणीला येईल जे विरोधक आहे त्यांची बाजू मांडतील, आमच्याकडून आमचे वकील हे बाजू मांडतील. पण या परिस्थिती जी आजच्या घडीला राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, माझ्या बोलण्यामुळे माझे विचार ठेवत असताना किंवा मी निवडणूक लढत असताना बऱ्याचशा लोकांना कुठेतरी अडचणी निर्माण होत आहे, त्यासाठी हा कट कारस्थान रचण्यात आलेला आहे. चांदीवाल आयोगानं नुकतंच स्पष्ट केलेलं आहे, तर अनिल देशमुखांना चांदीवाल आयोगाचा अहवाल स्पष्ट करा, काय करा असं वारंवार म्हटलं होतं. आता चांदीवाल आयोगानं युक्ती मार्गाशी बोलताना स्पष्ट केलं की अनिल देशमुखांना क्लीन चीट दिलेली नाही आहे, साक्षी पुरावे त्यांचे विरोधात आले नाहीत आणि त्यामुळं सध्या. आता चांदीवाल आयोग कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत हा नेमण्यात आला होता, ट्रायलसारखी त्याच्यात हे सगळी ज्यांचा कोणाचा म्हणणं होतं त्यांनी ऐकला, त्याचा अहवाल सादर केला आणि अहवाल सादर झाल्यानंतर हा सरकारचा अधिकार असतो आहे कुठलाही अहवाल हे विधानसभेच्या पटलेवर ठेवायचा की नाही हे सरकारचा अधिकार असतो, कधी ठेवायचा हा सरकारचा अधिकार असतो आणि त्याबाबतीत चांदीवाल साहेबांनी अहवाल तयार केलेला आहे. हे सचिन वाजेंनी तर माझ्या विरोधात तिथे तक्रार केली होती, मला पण नोटीस बजावण्यात आली होती. वाजेंचं म्हणणं होतं मी त्यांच्या विरोधात जे बोलतो ते त्यांच्या ट्रायलमध्ये काही अडचण निर्माण होईल, माझी बाजू पण मी मांडली त्यांच्यासमोर, मग त्यांनी माझं ऐकून मला त्याच्यातून बाहेर केला. आता आयोग नेमताना त्यांना अहवाल द्यायचे असते, त्याच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असेल तो सरकारचा अधिकार असतो. तो अहवाल मी पाहिलेला नाही, वाचलेला नाही, त्याच्यात काय काय त्या अहवालात आहे ते चांदीवाल साहेबांना माहीत असेल किंवा सरकारमध्ये ज्यांच्याकडे हा अहवाल सादर झालेला त्यांना माहिती असेल. पण आयोग कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टमध्ये नेमण्यात आला होता, त्याच्यात कायद्यामध्ये तरतूद आहे की सरकारला वाटत असेल तर त्याला स्वीकारणं, नाकारणं, पटल्यावर ठेवणं सगळे अधिकार हे सरकारकडे असत आहे. तुम्ही नुकतंच रेल्वे पत्र दिलेलं आहे, अनेक उत्तर प्रदेशातले उत्तर भारतातली जवळपास 60 लाख लोक हे छठ पूजा दिवाळीच्या निमित्ताने हे सगळे उत्तर भारतमध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, काही झारखंडचा भाग असेल, लोक गावीकडे गेली होती. आता हे मतदार मुंबईमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पुणे असेल, नाशिक असेल किंवा छोटी छोटी शहरं असतील तिकडचे हे सगळे मतदार आहे, त्यांची मतदार यादीत नावं आहे. आता ट्रेन त्यांना वेळेवर मिळत नाही, बरेचसे लोक मुंबईला येऊन मतदान करू इच्छित आहे आणि त्यासाठी ट्रेनची सेवा अपुरी पडते. मी एक पत्र लिहिलं आहे रेल्वेला की या जे छठ पूजेसाठी UP असतील, बिहार असतील, झारखंड असतील त्या भागात जी लोक गेलेले त्यांच्यासाठी आता 5-6 दिवस आपल्याकडे आहे, विशेष ट्रेन त्यांनी चालवली तर लोक बुकिंग करायला तयार आहे आणि मतदार मुंबईत येतील, त्यांचे जे अधिकार आहे ते बजावतील, त्यासाठी मी मागणी केलेली आहे. नाही असं आहे की भुजबळ साहेब हे शिवसेनेचे नेते होते आणि
जेव्हा ते शिवसेनेचे नेते असताना त्यांच्यासोबत काही आमदार होते, मंडल आयोगाच्या विषयावर भुजबळ साहेब आणि शिवसेनेमध्ये काय वैचारिक वाद निर्माण झाला होता आणि भुजबळ साहेबांनी त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते, भुजबळ साहेबांनी भूमिका घेतली होती की आता मला शिवसेनेत राहायचं नाही आहे, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कुठेतरी लोक अडथळे निर्माण करत आहे, त्यासाठी ती भूमिका हे भुजबळ साहेबांनी घेतली होती आणि मुख्यमंत्री असताना